हाय फ्रेंड, सरोजा क्रिएशनच्या भागामध्ये तुमचे स्वागत आहे. आपण डॉल कशी विणायची, डॉलचा फ्रॉक कसा करायचा हे अगोदरच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. तर हा जो आपण फ्रॉक केलेला आहे तो डॉलवर कसा घालायचा ते पाहणार आहोत आज. त्यासाठी प्रत्येक पाकळीवर इथे एक खांब टाकून घ्यायचा आहे. ते आपण स्लिप स्टिच करून घेतलेलं आहे. इथे मध्यभागी तीन खांब एका साईडला आणि तीन खांब दुसऱ्या साईडला सोडून इथे मध्यभागी एक खांब टाकून घ्यायचा आहे. आणि पुन्हा एक साखळी टाकून दुसऱ्या पाकळीवर आपल्याला परत खांब टाकून घ्यायचा आहे. परत साखळी, साखळी खांब, प्रत्येक पाकळीवर खांब टाकून पुन्हा साखळी टाकायची. अशा सहाही पाकळ्या आपल्याला डॉलमध्ये ठेवून विणून घ्यायच्या आहेत. शेवटची पाकळी जोडायच्या अगोदर याच्यामध्ये आता डॉल ठेवून द्यायची आहे. तिच्या कमरेभोवती अशा प्रकारे हा तिचा खाल्ला फ्रॉकचा घेर तयार होईल. आणि आपण सुरुवातीला जिथे पहिला खांब टाकून पहिली पाकळी जोडली होती तिथे स्लिप स्टिच करायचं आहे. आणि वरती वरचा भाग विणून घ्यायचा आहे हाताच्या खालीपर्यंत. हे अशा प्रकारे दिसेल. या डॉलच्या खाल्ल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत सहा. साखळीच्या मधून पण खांब टाकले तर चालतील किंवा वरून पण टाकले तर चालतील. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतील त्या पद्धतीने टाकून घ्या. हे पा, इथे मी साखळीच्या मधून टाकलेले आहे. इथे पहा, हा पूर्ण गोल राऊंड विणून घ्यायचा आहे. हा पहिला राऊंड कंप्लीट झालेला आहे. तो स्लिप स्टिच करून पुन्हा आपल्याला ह्याच्यावर आणखी दोन राऊंड विणावे लागतील सेम. पहा, तीन राऊंड सेम विणून घेतलेले आहेत आपण. आता इथे पुढच्या बाजूला आपल्याला पुढच्याच बाजूला खांब घ्यायचे आहेत फक्त. चौथा राऊंड फक्त अर्धा घ्यायचा आहे पुढच्या बाजूचा.
हे पण आता हिच्या खांद्याहून मानेहून वरून आपल्याला साखळी करून टाकायची आहे पाठीमागून. गळ्यातून डॉलचं माप घेऊन आपल्याला साखळ्या टाकायच्या आहेत. हे अशा पद्धतीने ते जोडून घ्यायचं आहे. आणि इकडे एक शेवटच्या खांबावर स्लिप स्टिच करून द्यायचं. अशा प्रकारे आपली बाहुली तयार होईल. मग इथे धागा कट करून घ्यायचा आहे. आता हे जे खाल्ले आहे ते जोडून घ्यायचे आहेत आपल्याला पाकळ्या. त्यासाठी ते मी मणी पण घेतलेले आहेत आणि सुईधागा घेतलेला आहे. आता आपल्याला ही जी पाकळी आहे ते इथे आपल्याला तिसऱ्या साखळीवर इथे दोन्ही साखळ्या पकडून हे सुईधाग्याने पॅक करायचे आहे. याच्यामध्ये आपल्याला मणी पण टाकायचे आहेत. गोल्ड राउंडमध्ये आधी हा वरचाच भाग आपल्याला पूर्ण साई पाकळ्याचा शिवून घ्यायचा आहे. आणि याच्यावरती सुईमध्ये आपल्याला लगेच स्टोन पण टाकून घ्यायचे आहेत. आणखीन एक करून दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. वरच्या साई पाकळ्याला या पद्धतीने आपल्याला टाके टाकून घ्यायचे आहे सुई धाग्याने. आणि सुईमध्येच मणी घालून इथे तो पण पॅक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे पूर्ण गोल राउंडमध्ये सर्व पाकळ्या पद्धतीने आपण करून घेऊया. हे पहा एक राऊंड कम्प्लीट झालेला आहे. आता दुसऱ्या राऊंडसाठी परत इकडे दोन साईडच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अशा प्रकारे पकडून इथे वरच्याप्रमाणेच आपल्याला टाके टाकून इथे मणी टाकायचं आहे. हा पण राऊंड आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हे पहा
हे पण आपण गोल राऊंडमध्ये कम्प्लीट करून घ्यायचं आहे. आणि आता ह्याची कॅप कशी विणायची ते पाहायचं आहे. त्यासाठी दोन्ही कलर घेतलेले आहेत. इथे सुरुवातीला मॅजिक लुक करून घ्यायचा आहे आणि मॅजिक लुकमध्ये आपल्याला 3 साकळ्याचा एक खांब तयार करायचा आहे. पूर्ण स्वीवर वेडे घेऊन इथे 15 खांब करून घ्यायचे आहेत. टोटल म्हणजे 3 साकळ्याच्या खांबाचा एक 15, स्वीवर वेड्या घेऊन 14 आणि 3 साकळ्याचा एक 15, अशा प्रकारे हा गोल कम्प्लीट करून घ्यायचा आहे. हे पहा, हा गोल तयार झालेला आहे. हा आपण तिसऱ्या साकळीत स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे. आता याच्यावर आपण दुसरा कलर ॲड करणार आहोत. खांबाच्या मधून घ्यायचा आहे. एका खांबामध्ये 2 खांब टाकायचे आहे त्या राऊंडला आपल्याला. अगोदरचा धागा कट करून घेऊया आणि हा राऊंड पूर्ण करून घेऊया. प्रत्येक खांबामध्ये 2 याप्रमाणे हा राऊंड पूर्ण करून घेतलेला आहे. तिसऱ्या साखळीमध्ये इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. पुन्हा एक राऊंड घ्यायचा आहे आपल्याला खांबावर खांब्याप्रमाणे. याचाच प्रत्येक खांबाच्या मधून एक खांब घ्यायचा आहे. हा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता आपण हा शेवटचा राऊंड तो असा पाकळीच्या आकारामध्ये करणार आहोत कमी जास्त. तर तो कसा करायचा पाहूया. 3 साकळ्याचा एक खांब, त्याच खांबामध्ये परत एक खांब, सुयोर वेडा घेऊन 2 खांब टाकले एकाच खांबामध्ये, परत सुयोर वेडा घेऊन हाफ डबल क्रोशा म्हणजे तिन्ही धागे एकदम काढायचे आहेत. सुयोर वेडा घेऊन 2 खांब, परत सुयोर वेडा घेऊन एकाच खांबामध्ये 2 खांब टाकलेत, परत सुयोर वेडा घेऊन दुसऱ्या खांबामध्ये हाफ डबल क्रोशा आणि पुन्हा हाफ क्रोशा त्याच खांबामध्ये. हे असं कमी जास्त ही डिझाईन तयार होईल. हे पूर्ण करून घेऊया आणि इथे शेवटी स्लिप स्टिच करून घेऊया आपण. ही आपली डॉलची कॅप तयार झालेली आहे. हे पहा, आता आपण डॉलची पर्स कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी पण हे 2 कलर घेतलेले आहेत. साखळी टाकून घ्यायची आहे सर्वात अगोदर. याच्यावर साखळ्या टाकायच्या आहेत 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 साखळ्या झालेल्या आहेत. 8 साखळ्यावर परत आपल्याला 3 साखळ्याचा एक खांब तयार करायचा आहे आणि इकडे प्रत्येक साखळीवर आपल्याला खांब टाकायचा आहे. 8 साखळ्या घेतल्या तर 8 साखळ्यावर 8 खांब. हा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे. आता आपल्याला पुढच्या बाजूनं पण याच पद्धतीने खांब घ्यायचे आहेत. सुयोर वेडा घेऊन
त्या साखळीतून आपल्याला पुढच्या बाजूने खांब घ्यायचे आहेत. 9 खांब पुढच्या बाजूला आले तर ह्या साईडला पण 9 खांब आले पाहिजे. हे पहा, हे पूर्ण झालेलं आहे. आणि इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं तिसऱ्या साखळीमध्ये. हा आपला पर्सचा एक राऊंड तयार झालेला आहे. आता याच्यावर दुसरा कलर ॲड करणार आहोत आपण. हा पण कलर या पद्धतीनेच खांबाच्यामधून विणायचा आहे. प्रत्येक खांबाच्यामधून खांब घ्यायचा आहे. हे पहा, याच्यावर 2 राऊंड तयार झालेले आहेत. आणि इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. ही आपली पर्स तयार झालेली आहे. इथे एका 2 साईडला आपल्याला साखळी टाकून एक दोरी अडकवायला करायची आहे. तर दोन्ही कोपऱ्यामध्ये हे अशा पद्धतीने डॉलचं माप घेऊन ही साखळी तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे जोडून द्यायचे आहे दुसऱ्या बाजूला पण. धागा कट करून घे. ही आपली डॉलची पर्स झालेली आहे. कॅप पण तयार झालेली आहे. तर ती घालून घ्यायची आहे. खाल्ला भाग तर आपण अगोदर जोडलेलाच आहे. पहा, अशा प्रकारे आपली सुरेख आणि सुंदर अशी बाहुली तयार झालेली आहे. उलनपासून अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने. दोन्ही व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डॉल विणायची कशी. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लाल रंगातील सबस्क्राईब नावाचं बटन दाबून बेल आयकॉनला डबल क्लिक करा. म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये आपण एक नवीन कृती पाहणार आहोत. त्यासाठी पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.